अकोले शहरामध्ये दर्जेदार आणि माफक दरामध्ये कलात्मक साड्यांचा एक प्रशस्त दालन सुरू झालंय. या दुकानाचा उद्घाटन सोहळा आमदार वैभवराव पिचड आणि जुन्नर तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे यांच्या हस्ते संपन्न झालाय. अकोले तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस यशवंतराव आभाळे यांच्या पत्नी सौ आभाळे यांचं हे कस्तुरी साडी सेंटर आहे. अकोले शहराच्या वैभवामध्ये भर टाकण्यासाठी नाविन्यपूर्ण आणि कलात्मक साड्यांचं प्रशस्त दालन अकोलेकरांच्या सेवेमध्ये नव्यानं सुरू झालाय. कस्तुरी साडी सेंटर आणि लेडीज वेअर या दुकानाचा उद्घाटन सोहळा नुकताच आमदार वैभव पिचड आणि जुन्नर तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे यांच्या हस्ते संपन्न झालाय. दर्जेदार आणि माफक दरामध्ये अकोलेकरांना नामांकित साड्या उपलब्ध व्हाव्यात या हेतूनं अकोले तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस यशवंतराव आभाळे यांच्या पत्नी सौ जयश्री यशवंत आभाळे यांनी कस्तुरी साडी सेंटर अकोलेकरांच्या सेवेमध्ये सुरू केलंय. माफक आणि दर्जेदार साड्या घेण्यासाठी एक वेळ या दालनाला अकोलेकरांनी जरूर भेट द्यावी असं आवाहन आमदार वैभवराव पिचड यांनी केलंय. आमचे यशवंतराव आणि आमच्या भगिनी जयश्रीताई सातत्याने या ठिकाणी कुटुंब जर पाहिलं तर वडील गुरुजी आबळे गुरुजी आई आमच्या ज्या आहेत तर त्या शिक्षिका म्हणून नेहमीच या ठिकाणी या शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये सातत्याने या ठिकाणी एक मोठं कामगिरी खऱ्या अर्थाने या तालुक्यामध्ये गोरगरीब मुलांच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये खरं जाऊन गोरगरीब मुलांना शिक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने मोठे उपक्रम कार्यक्रम त्यांनी केला आणि बघता बघता जी मुलं आहेत यशवंतराव असतील आमचे राजभाऊ असतील यांना खऱ्या अर्थाने एक चांगलं मार्गदर्शन देऊन खऱ्या अर्थाने समाजाचं काहीतरी देणं लागतो. या उद्देशाने खऱ्या अर्थाने समाजामध्ये जाऊन समाजामधले जे काही प्रश्न आहे हे सोडवण्याची भूमिका त्या सांगितली आणि आमचे यशवंतराव नेहमीच आई वडिलांचं दिलेला शब्द असू द्या आदरणीय पिचड साहेबांचा दिलेला शब्द असू द्या हा या ठिकाणी घेऊन खऱ्या अर्थाने समाजाच्या दृष्टिकोनातून निश्चितपणाने समाजाच्या उपयोगी काम करण्याच्या दृष्टिकोनातून आजपर्यंत काम करत राहिले. आणि तालुक्याचे भाग्य विधाते आदरणीय पिचड साहेबांनी आयुष्यभर ज्या खस्ता खाल्ल्या आणि जो राज्यामध्ये खऱ्या अर्थानं पुनर्वसनाचा आदर्श पॅटर्न निर्माण केला ही खऱ्या अर्थानं ही सगळी पुण्याई त्यांची आहे. आम्ही सगळे निमित्त मात्र आहे. राज्यामध्ये असा कुठलाच प्रकल्प आपल्याला पाहायला मिळणार नाही तो आदरणीय साहेबांनी अतिशय तळमळीनं की अगदी छोट्याशा खेडेगावामध्ये असणारी आमची सगळी माणसं आज अकोले शहरामध्ये आली आणि अकोल्याच्या मनकर साहेब सगळ्या लोकांनी ही तुमची माणसं म्हणून सगळ्यांनी सांभाळली आणि उद्याच्या काळामध्ये हे सगळे नवे नवे दालन आमची सगळी लोकं या ठिकाणी चालू करतायत आणि अकोल्याची लोकं ही घरची माणसं म्हणून मनापासून या तालुक्याची आम जनता यावर प्रेम करते. आपण या निमित्तानं सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. खऱ्या अर्थानं ज्यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल ते आमचे आई आणि वडील श्रीयुत आभाळे गुरुजी आणि आभाळे ताई या दोघांचेही याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कष्ट आहे आणि सामाजिक कामाला माणूस बाहेर आहे म्हणून घराचा गाडा चालवण्याची जबाबदारी ही पत्नीची असते म्हणून सौ जयश्री यशवंत आभाळे यांनी हा उपक्रम खऱ्या अर्थानं चालू केलाय. त्या उपक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी आपण सगळेजण आलात पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. हे काम करत असताना आमचे बंधू आदरणीय रवींद्र आभाळे त्यांचाही परिवार आणि आमचाही परिवार हा अतिशय खंबीरपणानं आणि ज्या गावातून मी राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये आलो ते निंबळ आणि नेवंडे परिसरातील माझे सगळे सहकारी या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित राहिले त्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि आजपर्यंत आपण सगळ्यांनी जे प्रेम दिलं तेच प्रेम या परिवारावर भविष्य काळामध्ये आपण सगळे जर द्याल हीच अपेक्षा व्यक्त करतो. या दालनाच्या उद्घाटन प्रसंगी राजूरच्या सरपंच हेमलता आभाळे जिल्हा बँकेचे चेअरमन सीताराम गायकर मधुभाऊ नवले गिरजाजी जाधव आश्वाताई पापळ मिनीनाथ पांडे कैलासराव वाकचोरे तसेच सर्व नातेवाईक आणि अकोलेकर मोठ्या संख्येनं इथे उपस्थित होते. सचिन खरात C24 अकोले. सबस्क्राईब करा आमच्या YouTube चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी.